के सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार बावीसचा पेपर डिस्कस करतोय याच्या अगोदर बरेचसे पार्ट पडलेले आहेत याच्या अगोदर आपण कंबाईन दोन हजार एकवीसच्या प्रिलियम्सचा पेपर देखील इन डिटेल अॅनालिसिस घेतलेले आहे सेम त्याच पॅटर्नवरती आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेचं पण डिटेलमध्ये अॅनालिसिस घेतो की क्वेश्चन कशा आलेत आपण ऑप्शन कसे बघितले पाहिजेत अभ्यासाचा पार्ट काय होता अभ्यास कुठं असायला पाहिजे आणि ही सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे जागा पण खूप जास्त चांगलेल्या आहे आणि नेहमीच्या आयोगाच्या ट्रेंडप्रमाणे मेच्या वेळी जागा पण वाढत असतात त्याच्यानुसार आपण प्रिपरेशन चांगल्या पद्धतीनं करणं गरजेची गोष्ट आहे सहा जुलैला तर पेपर आहे म्हणजे साधारणतः एक महिना दोन महिने वगैरे पन्नास दिवसांचं साधारणतः शेड्यूल आहे आपले के सागर पब्लिकेशनचे वेगवेगळे पुस्तक आहेत त्याच्यामध्ये हे समाजसुधारकांचं पुस्तक आहे महाराष्ट्रातील समाजसुधारक साहित्यिक भारतीय विचारवंत व अन्य महन्नी व्यक्ती के सागर पब्लिकेशनचं हे बुक आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल सरांचं पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास हे भारताच्या इतिहासावरती पुस्तक आहे त्याच्यानंतर लुसंट जनरल सायन्स हे लुसंटचं सायन्सचं सा जे काय बुक आहे जे मार्केटमध्ये त्याची जी काय मेन कॉपी आहे इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे त्याला ट्रान्सलेट करण्याचं काम मूळ लेखकाच्या अंडर म्हणजे प्राध्यापक रविभूषणच ह्याचे मूळ लेखक आहेत ह्या मूळ लेखकांच्या अंडर ह्याला ट्रान्सलेट मराठीमध्ये करण्याचं काम के सागर पब्लिकेशनने केले आणि ते ह्याचं बुक आहे केसागर सामान्य विज्ञान अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा चार जून दोन हजार तेवीस रोजी झाली होती त्यातील बावीस पैकी एकोणीस प्रश्न या पुस्तकातील होते आणि तेवीस जानेवारी दोन हजार बावीसला झालेल्या राज्यसेवा प्रिलिम्समध्ये तेवीस आउट ऑफ तेवीस प्रश्न या पुस्तकातील होते त्याच्यानंतर पंचायतराजचं आपलं पुस्तक आहे महाराष्ट्रातील पंचायतराज व नागरी स्थानिक स्वराज्य संस्था लेखक प्राध्यापक व्ही व्ही पाटील त्याच्यानंतर पॉलिटी ऑफ इंडिया विथ द स्पेशल रेफरन्स टू द महाराष्ट्र असं आपलं पॉलिटीचं बुक आहे हे बुक देखील पॉलिटीचं अत्यंतिक गाजलेलं पुस्तक आहे आणि याच्यामध्ये नवीन चेंजेस करून नुकतंच रिसेंटली मार्केटमध्ये एक बुक लॉन्च होणार आहे त्याच्यानंतर आपलं समग्र अंकगणित म्हणून देखील पुस्तक आहे पी एस आय एस टी आय एस ओ पूर्वपरीक्षेचा स्पष्टीकरणात्मक असलेल्या प्रश्नपत्रिकांचा संग्रह ज्या दोन हजार तेरापासून ते दोन हजार तेवीस पर्यंतच्या सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं डिटेलमध्ये ॲनालिसिस केलेला हा प्रश्नपत्रिका संग्रह आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास भारताच्या पार्श्वभूमीवर इतिहासाची आपली टोटल तीन पुस्तक आहेत समाजसुधारक आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास असे तिन्ही तिच्या तिन्ही जे बुक आहेत आपले ते सिलेबस पूर्णच्या पूर्ण कव्हर करतात त्याच्यानंतर जसं अंगगणितचं बुक आहे तसंच आपलं संपूर्ण बुद्धिमापनचं बुक आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यसेवा प्रिलियमचा हा पेपर घेतोय इन डिटेलमध्ये आपण अॅनालिसिस करत 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 चाललेलो आहे आपण सत्तेचाळीस नंबरच्या क्वेश्चनपर्यंत आलो होतो सायन्सचे काही क्वेश्चन आपले चालू होते ओके मग आता बघा पहिला क्वेश्चन आहे सत्तेचाळीस नंबरचा परिसंस्था ही निसर्गाच्या स्वयंनियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे बर जिथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात ज्यामध्ये खालील क्रिया घडतात म्हणजे ह्या क्वेश्चन मधून जर भविष्यात क्वेश्चन तयार व्हायचा म्हटलं तर कुठं होऊ शकतो परिसंस्था ही जैविक व अजैविक घटकांपासून बनलेली आहे बघा परिसंस्था ही निसर्ग स्वयंनियमन व स्वयंशासित संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे उद्या ही पण डेफिनेशन मधून विचारली जाऊ शकते जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असताना ज्यामध्ये खालील क्रिया घडतात मग कोणत्या कोणत्या क्रिया घडतात उत्पादक कुजणे पोषण चक्र आणि ऊर्जा प्रवाह मग तुम्ही बेसिक पर्यावरणाचा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास केला असेल तरी देखील तुमच्या लक्षात येईल की जैविक आणि अजैविक एकदम बेसिक उदाहरण घ्या आपल्या शेतातलं जरी उदाहरण घेतलं मातीचं तर आपण ही सपोज शेती आहे ह्याच्यामध्ये आपण ही अशी पिकं लावतो बरोबर का नाही म्हणजे उत्पादन घेतो उत्पादकता त्याच्यामध्येच काही ही पिकं येतात ह्या पिकांवरतीच असं समजा की सपोज मी झेंडू लावलंय ह्या झेंडूवरतीच काही फुलपाखरं बसतात मध पितात त्याच्यानुसार त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्या उदर फुलपाखरांना खाण्याचं काम वेगवेगळे सपोज बेडूक असेल काय असेल ते त्यांना खाण्याचं काम करतं म्हणजे पोषण चक्राचं काम चालतं उद्या ही झाडं ज्यावेळेस सुकतील त्यावेळेस ह्या मातीमध्ये परत आतमध्ये गाडली जातील परिणामी ती थी कुसतील आणि याच्या पद्धतीनं ऊर्जा प्रवाह काय राहील नियमितपणे चालू राहील म्हणजे जो काय ऊर्जा प्रवाह हा चालू राहील अशा पद्धतीनं जी काय परिसंस्था असते याच्यामध्ये उत्पादकता पोषण चक्र कुजणे आणि ऊर्जा हे सर्वच्या सर्व घटक कवर होत असतात अगदी आपल्या बेसिक बेसिक नॉलेजला घेऊन चालायचं तुम्ही उद्या शेतीचा जरी तुमचा विचार केला असं समजा की उसाचं शेत आहे उत्पादकताय पोषण चक्र म्हणजे उसामध्ये बघा उसाच्या उसा शेतामध्ये वेगवेगळी उंदरं झालेले असतात त्या उंदरांना कोण खा उंदर काय करतात ऊस खाण्याचा प्रयत्न करतात ऊसाच्या मुळा खाण्याचा प्रयत्न करतात त्यांना कोण खातं साप खातं म्हणजे पोषण चक्र होतं त्यात जे उसाचं जे काय पाचट असतं ते जमिनीवरती पडतं कुसतं त्याच्यातून कुजणे हा पण होत आणि परिणामी ह्या पोषण चक्रातूनच एक प्रकारचा काय ऊर्जा प्रवाह कंटिन्यू होत असतो अशा पद्धतीनं वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत फक्त एक तर येणार नाही तुम्हाला मी अगोदर सांगितलं मिनिमम ऑप्शनला जायचं नाही एक आणि दोन हेही येणार नाही वरीलपैकी सर्व म्हणजे वरीलपैकी सर्वला जर तुम्ही जास्तीत जास्त अप्रोच ठेवला विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला फायदा होतोच विनाकारण डाऊट कुठं घ्यायचा नाही मग आता बाबा परिसर संस्था म्हणजे काय तर परिसंस्थेचे आपण मेनली दोन घटक बघितले की जैविक घटक आणि अजैविक घटक हे परिसंस्थेचे मेन दोन घटक आहेत ओके दोन घटक आहेत जैविक घटक आणि अजैविक घटक मग ह्या जैविक घटकांमध्ये काय येतं जैविक घटक म्हणजे बाबा ज्यांच्यामध्ये जीव आहे, आहे जै, एकदम सिंपल भाषेमध्ये वनस्पती आणि प्राणी हे कसे घटक आहेत जैविक घटक आहेत ज्याला बायोटिक कंपोनंट्स असं म्हणतात वयाचे तीन प्रकार पडतात जैविक घटकांचे तीन प्रकार पडतात पहिला आहे उत्पादक उत्पादक म्हणजे काय की जे स्वतः उत्पादन करतात वनस्पती ह्या उत्पादक आहेत बरोबर काय शक्यतो जेवढ्या ग्रीन गोष्टीत म्हणजे जसं की बाबा अगदी शैवा जरी असेल ज्या ग्रीन गोष्टी आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना उत्पादक असं म्हणतात जे घटक स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना उत्पादक म्हणजे प्रोड्युसर असं म्हणतात ओके आणि ते उत्पादनासाठी काय करतात कार्बन डायऑक्साईड व ऑक्सिजन यांचे गुणोत्तर प्रमाण मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यामध्ये की पॉइंट आहे की सर्व हरस सर्व हर हरित वनस्पती ह्या उत्पादक उदाहरणे आहेत सर्व हरित वनस्पती या उत्पादक उदाहरणे आहेत आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघायचं झालं तर भक्षक ओके okay? आपण जैविक घटक बघतोय त्याच्यामधला दुसरा घटक आहे भक्षक भक्षक कोणाला म्हणायचं की आता तुम्हाला मी उदाहरण सांगितलं की बाबा उत्पादक म्हणजे काय हिरव्या वनस्पती हिरव्या वनस्पतींना जे खातात बघा हिरव्या वनस्पतींना जे खातात ते भक्षक आहेत म्हणजे जे जैविक घटक उत्पादकाद्वारे तयार झालेल्या अन्नाचा उपयोग उपयोग करतात किंवा ते अन्न ग्रहण करतात त्यांना कंझ्युमर असं म्हणतात ओके त्यांना भक्षक असं म्हणतात आणि मग भक्षकाचे तीन प्रकार पडतात आयोगाने ह्याच्यावरती पण क्वेश्चन आहे प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक मग आता प्राथमिक भक्षक कोणाला म्हणायचं की भगषग, बगशक, जे डिरेक्टली हिरव्या वनस्पती खातात त्यांना प्राथमिक भक्षक असं म्हणायचं बघा प्राथमिक भक्षक जे हिरव्या वनस्पती किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे भक्षण करतात त्यांना प्राथमिक म्हणजे प्रायमरी कंझ्युमर असं म्हणायचं म्हणजे आपली गाय असेल डायरेक्ट हिरवा चारा खाते म्हैस असेल शेळी असेल त्याच्यानंतर इत्यादी जे काय प्राणी आहेत हे प्राथमिक भक्षकामध्ये येतात ओके म्हणजे आपण दोन मेनली जे घटकांमध्ये बघितलं उत्पादक आणि भक्षक उत्पादक काय करतात वनस्पती ह्या उत्पादक येते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना दुसऱ्यावरती अवलंबून राहू राहायचं नसतंय एकदम सोप्या भाषेमध्ये भक्षक कशाला म्हणायचं की जे वनस्पतींना तयार केलेलं अन्न आहे ते खाण्याचं काम कोण करत आहे भक्षक करत असतात बरोबर मग ते डिरेक्टली वनस्पती खातील किंवा वनस्पती मार्फत जे तयार झालेले आहे त्याचे काही भाग खातील म्हणजे फळं खातील काय मुळं खातील त्याची पानं खातील वॉट एव्हर त्यांना काय म्हणायचं भक्षक म्हणायचं मग मा ह्या भक्षकाचे पण तीन टाईप पडले त्याच्यावरती आयोगानं क्वेश्चन विचारलं की भक्षकाचे तीन टाईप आहेत प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक प्राथमिक भक्षक म्हणजे काय जे डिरेक्टली हिरव्या वनस्पती खातात जसं की गाय असेल म्हैस असेल शेळी असेल ह्यांना काय म्हणायचं की प्राथमिक भक्षक असं म्हणतात मग द्वितीय भक्षक म्हणजे काय द्वितीय भक्षक म्हणजे यात येणारे प्राणी अन्न म्हणून प्राथमिक भक्षकांचा वापर करतात म्हणजे हे द्वितीय भक्षक कोणाला खातात ह्या प्राथमिक भक्षकांना खातात म्हणजे असं समजा की उदाहरणार्थ बघा इथं उदाहरणार्थ दिले उदाहरणार्थ मूंज मांजर असेल मोर असेल इत्यादी प्राणी हे कशामध्ये येतात द्वितीय भ भक्षकांमध्ये येतात म्हणजे एकदम सोपं सांगायचं झालं असं पण उदाहरण घेऊ की ही जी काय शेळी आहे ही शेळी प्राथमिक भक्षक आहे ह्या शेळीला खाण्याचं काम सपोज लांडगा आणि कोल्हा यांनी केलं ते कशामध्ये येतील सेकंडरी भक्षकामध्ये येतील हा सेकंडरी भक्षकामध्ये येतील आणि जो तृतीय भक्षक आहे ज्याला ह्या अन्न साखळीच्या एकदम टोकाला ठेवले तृतीय भक्षक त्याच्यामध्ये वाघ येतो वाघ वाघ सिंह की ज्या प्राण्यांना इतर कोणतेही प्राणी अन्न म्हणून खात नाही तुम्ही असं बघितलंय का की वाघाची शिकारच अन्न म्हणून करतात अह वाघ त्या लांडग्याला धरू शकतो कोल्ह्याला धरू शकतो बघा कोल्हा एकदम कोल्ल्याचं उदाहरण घेऊ आपण एकदम बेसिक उदाहरण घेऊ शेळेला लांडग्याने खाल्ले किंवा कोल्ल्याने खाल्ले कोल्ल्याने खाल्ले तो कोल्हा कोल्हा खाण्याचं काम कोण करू शकतो तृतीय भक्षकामध्ये असलेला सिंह आणि वाघ करू शकतो म्हणून तर त्यांना वरती तृतीय भक्षकामध्ये ठेवलंय वाघ असेल सिंह असेल बिबट्या असेल हे तृतीय भक्षकामध्ये येतात मग तृतीय भक्षक कोणाला म्हणायचं तर यात येणारे प्राणी इतर प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात परंतु या प्राण्यांचा वापर इतर प्राणी अन्न म्हणून करत नाहीत लक्षात घ्या म्हणून तर ह्यांना ते जे काय पिरॅमिड आहे त्या पिरॅमिडच्या एकदम वरच्या टोकाला हित तृतीय असे तीन आहेत हित प्राथमिक भक्षक असतात हित द्वितीय भक्षक असतात आणि या ठिकाणी तृतीय भक्षक असतात म्हणजे अन्न साखळीच्या एकदम टोकाच्या पिरॅमिडला कोण ठेवलेले तृतीय भक्षक असतात आणि ह्यांची संख्या खूप कमी असते परंतु अन्न साखळी मरचा ह्यांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे मला आता एक्झॅक्टली उदाहरण आठवत नाही परंतु एका ठिकाणी काय झालं होतं की बाबा वाघांची संख्या अचानक कमी झाली वाघांची संख्या अचानक कमी झाल्यामुळं त्या ठिकाणची हरणांची संख्या वाढली हरणांची संख्या एवढी वाढली की त्यांनी सगळं कुरणं संपवून तिथं एकदम नापिक जमीन करून टाकली म्हणजे अन्न साखळी जी काही ही पर, परमेश्वराने तयार केली निसर्गाने जी काय तयार केली हिचं हिचा मेंटेनन्स राहणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि माणूस ह्या अन्न साखरीमध्ये बिघाड निर्माण करण्याचं काम करतो विद्यार्थी मित्रांनो की प्राथमिक असे द्वितीय असेल आपण फक्त अभ्यासाचा पार्ट बघू प्राथमिक द्वितीय आणि तृतीय असे तीन आपले अन्नसाखळीचे घटक आहेत त्यातल्या एकदम टॉप लेवलला तृतीय भक्षक ठेवलेत आणि तृतीय भक्षक म्हटलं की वाघ आणि सिंह एकदम सोप्प लक्षात ठेवायचं आणि ह्याचं मेन तृतीय भक्षकाचं काय की इतर कोणताही प्राणी या तृतीय भक्षकांचा अन्न म्हणून वापर करत नाही द्वितीय भक्षकामध्ये काय विषय की द्वितीय भक्षक हा प्राथमिक भक्षकांवरती अवलंबून आहे आणि तिथं जरी अगदी कोल्ह्याचं याच्यासारखं उदाहरण धरलं कोल्ह्याचं उदाहरण धरलं पण त्या कोल्ह्याला कुणीतरी खाणार आहे याच्या अँगलनं तृतीय भक्षकाचा रोल अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यातला तिसरा पॉईंट असा आहे की अपघटक अपघटक म्हणजे जे विघटनाचं काम करतात आता समजा हे सगळेच्या सगळे मेले परत वनस्पती म्हणजे ज्या स्वतः उत्पादक आहेत त्या गेल्या प्राथमिक भक्षक गेले द्वितीय भक्षक गेले तृतीय भक्षक गेले गेले म्हणजे सपोज त्यांचं जीवन संपलं नष्ट झालं मग त्यांना पुन्हा मातीमध्ये कुजवण्याचं काम त्यांचं विघटन करण्याचं काम आणि त्याच्याद्वारे त्या, त्या मातीचे पोषक घटक वाढवण्याचं काम कोण करत असतील तर हे अपघटक करत असतात अपघटकांमध्ये ज्याला डिकंपोझर्स असं म्हणतात या अपघटकामध्ये म्हणजे या डी कवक येतात जीवाणू येतात आणि जवळपास सर्व भक्षक व उत्पादक यांचे अपघटक म्हणजे डिकंपोजिशन करण्याचं काम आणि त्यांना असेंद्रिय मूल मूलद्रव्यांच्या रूपात वातावरणात विसरित करण्याचं म्हणजे डिफ्यूज करण्याचं काम हे कोण करत असतात हे डिकंपोजर्स करत असतात या ठिकाणी देखील आयोगाने क्वेश्चन विचारलाय आपलं की सागर पब्लिकेशनचं जे काय लुसन पब्लिकेशनचं प्राध्यापक रविभूषण यांचं असलेलं बुक आहे ह्याच्यामधून हा चार्ट पेज नंबर चव्वेचाळीस वरून हा घेण्यात आलेला आहे पुढचा क्वेश्चन चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस नंबरचा हा क्वेश्चन बाकी सुप्रीम कोर्ट पर्यंत गाजलेला क्वेश्चन आहे सुप्रीम कोर्ट पर्यंत गाजलेला क्वेश्चन आहे आणि विद्यार्थी मित्रांनो की म्हणजे पेपर राज्यसभा मीन्स मला अजून आठवतं की बाबा जानेवारी महिन्यात होणार होती आणि हा क्वेश्चन कोर्टमध्ये दिलेले आम्ही काही विद्यार्थी होतो त्याच्यामध्ये मी पण होतो मला एकशे चार पॉईंट पन्नास मार्क होते आणि एकशे सहा पॉईंट पन्नासला मेरिट लागलं होतं आणि हा क्वेश्चन पहिल्या किनं आयोगानं बरोबर दिला होता सेकंड अँसर किनं त्यांनी अॅन्सर चेंज केलं आणि चेंज केल्यानंतर आम्ही काही विद्यार्थ्यांनी त्याच्याविरुद्ध पिटिशन दाखल केली आणि ती सुप्रीम कोर्टपर्यंत गेली होती आणि याच्यामध्ये मार्क्स काय वाढले नाहीत आयोगाने आहे तोच विषय ठेवला परिणामी मला काय मेन्स देता आले ना दोन मार्कांना एकशे चार पॉईंट पन्नास होते एकशे सहा पॉईंट पन्नासला मेरिट लागलं होतं त्याच्यामुळे एक क्वेश्चन पण तुम्हाला त्या मेरिटपासून बाजूला ठेवू शकतो त्याच्यामुळे तो क्वेश्चन किती इम्पॉर्टन्स आहे म्हणजे किती इम्पॉर्टन्स आहे एका एका क्वेश्चनला हे त्या फेजमधून गेल्याशिवाय कळत नाही आता हा पिट्रोटरी लँडचा क्वेश्चन होता ऑलरेडी आयोगानं ह्या टॉपिकवरती क्वेश्चन विचारलं होता म्हणजे पिट्युटरी वरती आयोगानं ऑलरेडी क्वेश्चन विचारलाय आता बघा अठ्ठेचाळीस नंबरचा क्वेश्चन पिट्युटरी ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्रंथी ह्या अंतस्रावी ग्रंथी असून झालं का नाही क्वेश्चन तयार उद्या जर क्वेश्चन विचारला की पिट्युटरी ग्लँड ह्या बाह्यस्रावी ग्रंथी आहेत असं जर आयोगानं स्टेटमेंट दिलं तर शंभर टक्के रॉंग आहे म्हणजे क्वेश्चन क्वेश्चनवरून पण क्वेश्चन तयार करता आले पाहिजेत पिट्युटरी ग्लँड ह्या अंतस्रावी ग्रंथी असून मेंदूतील मध्ये ती असते म्हणजे बघा उद्या क्वेश्चन असा विचारतील की पिट्युटरी जी अंतस्रावी ग्लँड आहे ग्रंथी आहे ती कुठं आहे म्हणजे ती कुठं असते तर मदे में उड़ी है, उड़ी ती मेंदूमध्ये असते मेंदू म्हणजे एवढी इम्पॉर्टंट आहे वाटाण्याच्या दाणे एवढीच ती ग्लँड असते आणि पूर्ण बॉडीला कंट्रोल करण्याचं ती करते। तुम्छा तुम्छा सगल सगल काम करते आहे म्हणजे अगदी तुमचा स्वभाव असेल तुमच्या भावना असतील हे सगळं सगळं करण्याचं काम मेंटेन करण्याचं काम बाकीच्या सगळ्या ग्लँड्सला कंट्रोल करण्याचं काम हि पि टुटरी एकदम वाटाण्याचे खालून जर टाळूच्या इकडून जर असा हात लावला आणि मेंदूच्या खालच्या बाजूला म्हणजे हि तर मेंदू आहे कवटीच्या आतमध्ये असा आणि खालून टाळू मोकळी ना त्याच्या मधल्या खालच्या पोर्शनमध्ये हि पिट्युटरी वाटाण्याची ग्लँड एवढी ग्लँड आहे आणि हे काय करते तर अख्ख्या संपूर्ण बॉडीला कंट्रोल करण्याचं काम ही छोटी ग्लँड करत असते म्हणजे म्हणून तर तिला मास्टर ग्लँड असं म्हणतात मग आता बघा उद्या क्वेश्चन कुठं कुठं तयार होऊ शकतात इथं पण क्वेश्चन तयार होऊ शकतो पिट्युटरी ग्लँड ही कुठं वसलेली आहे मेंदूमध्ये वसलेली आहे मग उद्या जर आपल्या कंबाईन सारखी एक्झाम आहे कंबाईन ऑलरेडी आता तेवढ्या लेवलला डिफनेस राहणार नाही कारण कंबाईनची परीक्षा ह्यावे पूर्वपरीक्षा ही गट ब व गट क ह्या दोन्हीसाठी एकत्रित असल्यामुळे गट ब दर्जाचे सर्वच्या सर्व प्रश्न असणार नाहीत त्याच्यामध्ये काही काही क्वेश्चन असे एकदम सिंपल लेव्हलला वन लाईनर स्टेटमेंट मध्ये असणारच आहेत कारण ती गट क साठी पण पूर्वपरीक्षा आहे एवढं लक्षात घ्यायचं मग ते काय करू शकतील की बाबा एक्झामिनर ह्या क्वेश्चनवरून पण क्वेश्चन तयार करू शकतो पिट्युटरी ग्लँड कुठं आहे पिट्युटर ग्लँड ही अंतस्रावी ग्रंथी आहे एवढं लक्षात ठेवायचं बाह्य स्रावी नाही आतमध्ये ना त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की ही कुठं वसलेली वस आहे मेंदूमध्ये वसलेली आहे आणि आयोगाने ह्याच्या अगोदर क्वेश्चन विचारलेला आहे ना की बाबा औटू ग्लँड म्हणजे औटू ग्रंथी कुठे हित असतात ज्या काय करतात जे आपल्याला गलगंड होतो तो गलगंड कंट्रोल करण्या म्हणजे थायरॉइड कंट्रोल करण्याचं काम त्या औटू ग्रंथी करत असतात अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या काही ग्लँड आहेत बॉडीवरच्या त्याच्यावरती हा क्वेश्चन आहे मग आता बघा पिटुटरी ग्रंथी अंतस्रावी ग्रंथी असून मेंदूमधील मध्ये असते कुठं असते ती तर मेंदूमधील मध्ये ती असते ती अनेक ती अनेक संप्रेरके स्त्रवते म्हणजे तिच्यामधून अनेक संप्रेरक स्त्रवत असतात चार पॉईंट दिलेत आणि विचारलं आहे बरोबर कुठलं आहे बरोबर कुठलं तर आयोगानं पहिल्यांदा ह्याचं ऑप्शन नंबर एक उत्तर दिलं होतं एक तीन आणि चार बरोबर आणि नंतर आयोगानं चेंज करून ह्याच्यातलं फक्त एक आणि तीन बरोबर आहे असं दिलं त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये विद्यार्थी मित्रांनो केस गेली जे महाराष्ट्राचे महाधिवक्ता जे काय होते त्यांनी ती केस लढली सुप्रीम कोर्टमध्ये हार्डली फक्त एक दीड मिनटं किंवा एक मिनिट ती केस फक्त स्टँड राहिली आणि त्यांनी आशुतोष कुंभकोणे आय थिंक त्यांचं नाव होतं तर त्यांनी जे महाराष्ट्राचे महाधिवक्त त्यांनी ती मग केस ज्यावेळेस स्टँड झाली स्टँड झाल्यानंतर त्यांनी राजस्थान स्टेट गव्हर्नमेंटचा सेम असा एक इश्यू झाला होता त्याचे डॉक्युमेंट्स तिथं प्रेझेंट केले आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की जर यदा एखाद्या एक्झाममध्ये क्वेश्चनच्या बाबतीत तो क्वेश्चन राईट आहे का रॉंग आहे याच्याबद्दल जर डिबेट झालं तर आता काय करायचं तर त्यावेळी just जास्तीत जास्त बेनिफिट्स म्हणजे बेनिफिशरी हा एक्झाम म्हणजे जे एक्झाम कंडक्ट करतायत जे क्वेश्चन काढतायत जे क्वेश्चन सेट करतायत त्यांना असावेत ना की जे एक्झाम देत आहेत त्यांना त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की तुम्हाला एक एक क्वेश्चन कसा तुम्हाला आत आतमध्ये घेता येईल कसा तुम्हाला त्याच्यातून मार्क मिळवता येतील ह्याच्यातून प्रयत्न करा ही जे आम्ही मुलं होतो म्हणजे हे पिटिशनर आम्ही होतो साधारणतः एक सत्तर ते शंभरच्या घरातच आम्ही साधारणतः बोल होतो तर ह्या सत्तर ते पन्नास पाचशे पाचशे रुपये आम्ही कॉन्ट्री काढली होती सुप्रीम कोर्टमध्ये पण जाताना तर ही सत्तर मुलंच फक्त आयोगाला घ्यायची होती पण तरी देखील ती आयोगानं ना घेतली नाही तुम्ही विचार करा हा क्वेश्चन काय ऑप्शन नंबर एक बरोबर आला असता तर जास्तीत जास्त मीन्सला सत्तर मुलं वाढली असते म्हणजे दोन हॉल वाढले असते एक्झामचे बाकी ह्याच्या पलीकडे काहीच झालं नसतं पण तरी देखील उद्या कुणी पण उठेल आणि कंटिन्युअसली आयोगावरती केसच करत बसेल आणि तो गोष्ट ती गोष्ट मॅटर वाढत जातील त्याच्यामुळे आयोग काय आयोगाचं म्हणणं काय आलं त्यांचं की बाबा एखाद्या बद्दल जर डिबेट तयार झाला तर बाकीचे अशी महाराष्ट्रातली मुलं ज्यांनी मीन्स दिली ती त्यांना सापडलीच ना की ज्यांचा हा क्वेश्चन रॉंग होता तरी देखील एकशे सहा पॉईंट पन्नासच्या पुढे मार्क असलेले होते फक्त सत्तरच मुलं माझ्या माहितीनुसार ते एवढी होती की ज्यांना एकशे चार पॉईंट पन्नास मार्क आहेत म्हणजे ऑन रेकॉर्ड असले तर आम्ही सत्तर जण तो होतो तर मग त्या सत्तर मुलांना पण आयोगानं घेतलं नाही त्याच्यामुळे प्रत्येक क्वेश्चन हा बारकाव्यानं एक्झाम हॉलमध्ये वाचणे दुसरी गोष्ट याच्या अगोदर जिथं पी वाय क्यू विचारले ते क्वेश्चन हंड्रेड पर्सेंट करेक्टच आले पाहिजेत तिथं कसंच चुकलं नाही पाहिजे क्वेश्चनवरून क्वेश्चन जरी विचारला असला तरी देखील तो तुमचा बरोबरच आला पाहिजे तेच विद्यार्थी मेरिट मारतात दुसरी गोष्ट की बघा ग्लँड सारखा क्वेश्चन आहे ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारले आता बघा ही जे काय ग्लॅंड आहे मी तुम्हाला सांगितलं की ही ग्लँड बॉडीमधले सगळ्याच्या सगळे म्हणजे ही मास्टर ग्लँड हिला असं म्हणतात कारण सगळ्या सगळ्यांना ती कंट्रोल करण्याचं काम करते ब्रेनमध्येच आहे त्याच्यामुळं त्याच्यावरूनच लक्षात घ्या म्हणून हिला मास्टर अंतस्रावी ग्रंथी असं म्हणतात ऑलरेडी आयोगानं क्वेश्चन विचारला होता महत्वाचा आहे आणि हे विधान बरोबर आहे म्हणजे एक उत्तरामध्ये पाहिजे होतं एक उत्तरामध्ये पाहिजे होतं ऑप्शन गेला ऑप्शन गेला आलो फिफ्टी फिफ्टीवरती एक तर हित उत्तर असेल किंवा हित उत्तर असेल फिफ्टी फिफ्टीवरती तर आलो मग फिफ्टी फिफ्टीवरती आलो तर अटेम्प्ट करणंच करणार आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की बरोबर विचारलं जस्त गे तर जास्तीत जास्त उदाहरणं बरोबर घेऊन गेलं पाहिजे आता पुढं दुसऱ्या नंबरचा स्टेटमेंट वाचू तिच्या पुढच्या भागाला हायपो न्युरो न्यूरोहायपोफायलिस तर मागील भाग भागाला हायपोफायलिस असं म्हणतात बघा जो तिचा पुढील भाग आहे त्या पुढील भागाला निरोहायपोफायलिस असं म्हणतात तर पाठीमागच्या भागाला हायपोफायलिस असं म्हणतात म्हणजे बरोबर आहे हे दोन्ही पण विधानं बरोबर आहे पुढचा जो भाग आहे तिला निरोहायपोफायलिस म्हणतात आणि मागचा जो भाग आहे त्या ग्लँडचा तिला हायपोफायलिस असं म्हणतात हेही विधान बरोबर आहे आता तिसरं विधान बघा पिट्युटरीच्या मागच्या भागातून ऑक्झिटॉसिन ऑक्झिटॉसिन आणि हायसोप्रेसिन हे संप्रेरकच थांबतात मग त्या पिटुटरीच्या पाठीमागच्या भागातून सॉरी सॉरी हा तर तिच्या पुढच्या भागाला पुढच्या भागाला न्यूरोहायपोथिस आणि मागच्या भागाला ऍडिनोहायपोथायसिस असं म्हणतात तर हे विधान काय केले होते त्यांनी इंटरचेंज केलं होतं त्याच्यामुळे दोन नंबरचं विधान रॉंग होतं बघा ह्या पुढच्या भागाला ऍडिनो म्हणतात आणि मागच्या भागाला न्यूरो असं म्हणतात मागच्या भागाला न्यूरो असं म्हणतात थोडं इंटरचेंज करून दिलं होतं त्याच्यानंतर तिसरं प्युटरीच्या मागच्या भागातून ऑक्झिटॉसिन आणि व्हेसिप्रेसिन ही संप्रेरक स्रवतात म्हणजे तिसरं जे काय विधान आहे हे शंभर टक्के बरोबर आहे आता मला सांगा शंबर सा, सा, जा, जा विग विग भा, भा ही शंभर टक्के ऑक्झिटॉसिन स्रवतच का हे ऑक्झिटॉसिनचं काय काम असतं हे ऑक्झिटॉसिन काय असतं तर तुमच्या ज्या काही वेगवेगळ्या भाव भाऊ नाहीत ह्या कंट्रोल करण्याचं काम हे ऑक्झिटॉसिन करत असतं म्हणजे मनामध्ये बाबा आता आपण हॉरर मूव्ही बघतो भीती वाटणे प्रेमाची भावना आहे प्रेम उत्पन्न होणे वगैरे असं ह्या ज्या काही सगळ्या भावना आहेत हे ऑक्झिटॉक्सिन कंट्रोल करत आहे बट ऑबियस तो ब्रेनचा पार्ट आहे त्याच्यानंतर यस टी एच बघा हिथं हिथं लिहिलेलं आहे एस टी एच त्याच्यानंतर टी एस एच आणि यस टी एच ही संप्रेरक ॲडोनोफायस ॲडिनो हायपोफायसिसमधून स्रवतात मग ह्या विधानावरती डाऊट होता ह्या चौथ्या नंबरच्या विधानावरती डाऊट होता एक आणि तीन तर बरोबरच होते हि पण एक आणि तीन होतं हि पण एक आणि तीन बरोबर होतं तर त्यांचं असं म्हणणं ह्याची जे काय ही जे काय वेगवेगळी आहेत ह्याच्यामध्ये एक उंची वाढण्याच्या संदर्भात आहे वगैरे वगैरे ही वेगवेगळी त्याच्यामधून स्रवतात मग ही सगळीच्या सगळी स्रवतात असं पण एका ठिकाणी आयोगानं दिले आणि परत आत्ता आयोगाने काय केलं म्हटलं की ही सगळीच्या सगळे स्रवत नाहीत आणि त्याच्यावरून हा चार नंबर चार नंबरचा ऑप्शन ठिकाणी इलिमिनेट झाला सगळीकडून चार गेला तर ह्याचं उत्तर फक्त एक आणि तीन असं आयोगानं दिलेलं आहे तर तुम्ही आता फक्त आणि फक्त एक नंबरचं विधान आणि तीन नंबरचं विधानच याच्यातील बरोबर आहे एवढं लक्षात ठेवा मग आता एक आणि तीन नंबरचं विधान काय आहे परत एकदा बघू ही पिट्युटरी ग्लँड आहे ह्या पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड असं म्हणतात आणि तिसरं हिच्या मागील भागातून ऑक्सिटॉसिन आणि भेसोप्रेसिन ही संप्रेरकीय भेसो सरवतात ही संप्रेरकीय सरवतात संप्रेर मग आता थोडं पिट्युटरी ग्लँडच्याबद्दल आपण माहिती काढू की काय 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 पिट्युटरी ग्लँड तर तुम्हाला मी अगोदर मिनिमम शब्दामध्ये तर सांगितलं की हिला मास्टर ग्लँड असं म्हणतात ग्लँड ही जी काय पिट्युटरी ग्लँड आहे एकदम वाटाण्याच्या आकाराची असते कुठं आहे ती मेंदू मध्ये टाळूच्या आतमध्ये भागामध्ये आहे सग ही, ही ही ग्रंथी सर्वात लहान ग्रंथी असून सर्वात लहान ग्रंथी आहे ही आय एम पी स्टेटमेंट आहे ही सर्वात लहान ग्रंथी आहे व्यास वगैरे काय पाठ करायची ग्रंथी नाही या ग्रंथीला या ग्रंथीला प्रधान प्रधान ग्रंथी ग्रंथी म्हणजे मास्टर ग्लँड असं सुद्धा म्हणतात म्हणजे काय स्त्रियांच्या गर्भधारणेच्या काळामध्ये या ग्रंथींचा आकार वाढतो ही ग्रंथी मानवाचा स्वभाव वर्तन भावना कल व प्रजनन क्रिया यांच्यावर परिणाम घडवते आणि इतर अंतश्रवी ग्रंथींचं देखील नियमन करते म्हणजे काय बाकीच्या ज्या काय अंतश्रवी ग्रंथी आहेत यांचे नियमन करण्याचं काम देखील काय करत असते ही ग्रंथी करत असते म्हणूनच तिला काय म्हणतात मास्टरग्लँड असं म्हणतात बघा तिला मास्टरग्लँड का म्हणतात कारण ज्या काय बाकीच्या अंतश्रावी ग्रंथी आहेत त्यांना नियमन करण्याचं काम ही पिटररी ग्लँड करत असते मग ह्याच्यामध्येच तुम्हाला मी सांगितलं की बाबा स्त्रियांच्या गर्भधारणेच्या काळामध्ये त्या ग्रंथीचा आकार वाढतो बरोबर हिचा कशाचा पिटरी ग्लँडचा आणि मानवाचा स्वभाव असेल वर्तन असेल भावना असेल कल असेल आणि प्रजननांच्या इतर क्रियावरती ही पिटरी ग्लँड काय करत असते कंट्रोल करण्याचं काम करत असते ओके आणि मग ह्याच्यामधून ह्या पिट्युटरी ग्लॅण्डमधून जे काय वेगवेगळी संप्रेरक वेग स्रवतात त्यांना काय काय म्हणतात म्हणजे फॉर एक्झाम्पल हे कायपोषी संप्रेरक असे तर मानवाची वाढ होण्याचं म्हणजे जे काय उंची वाढ तो विकासाला जबाबदार हे असतंय म्हणजे त्या पिट्युटरी ग्लँडमधून कोणते कोणते संप्रेरक संजतात ह्याच्यावरती देखील आयोग क्वेश्चन विचारू शकता आपण एक दोन मिनटामध्ये ते पाहूयात त्याच्यानंतर तुम्हाला मी मग सांगितलं की आउटू ग्रंथी ज्या आउटू ग्रंथी आहेत ह्या आउटू ग्रंथी थायरॉक्झिन थायरॉक्झिन संप्रेरक स्त्रवण्याचं काम करतात इथं बघा थायरॉइड असतात बऱ्याचशा लोकांना थायरॉइडची समस्या असते गलगंड हा आजार होत असतो थायरॉइड ह्याच्यामध्ये थायरॉइड ग्लँड कुठे आहे तर गळ्यामध्ये आहे घशामध्ये आहे म्हणजे त्या ग्लँड कुठं आहेत त्यांचं स्थान कुठं आहे ह्याच्यावरती पण आयोगानं क्वेश्चन विचारलं जसं पिटुटरी ग्लँड ब्रेनमध्ये आहे आउटू ग्रंथी कुठं आहे घशामध्ये आहेत किंवा गळ्यामध्ये आहेत अधिवृक्क ग्रंथी अधिवृक्क ग्रंथी ही वृक्क ह्याच्यावरूनच लक्षात यायला पाहिजे की किडनीच्या तिथं आहे असं म्हणतात ही चा चा ही बाहेरच्या बाजूला ग्रंथी आहेत म्हणजे आपली ही जी काय किडनी आहे असं समजा की ही किडनी घेवड्याच्या आकाराची किडनी तर ह्या किडनीच्या वृत्ती ह्या काय आहेत अधिवृक्क ग्रंथी आहेत त्यानंतर जनन प्रोशी संप्रेरक तुम्हाला मी सांगितलं की बाबा प्रजननाच्या रिलेटेड पण मेन काम करण्याचं काम ही पिट्युटरी ग्लँड करत असते मग त्यावेळी ज्या काय जनन ग्रंथी संदर्भात जे काय संप्रेरक आहेत ती स्रवण्याचं काम देखील या पिट्युटरी ग्लँडच्या माध्यमातून होत असतं मग वेग वेगवेगळी जे काय प्रजनात्मक जे काय संप्रेरके आहेत हे ह्याच्यामध्ये दिलेली आहेत तुम्ही पाहून घेऊ शकता त्या ह्याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता ती त्यांना देखील कंट्रोल करण्याचं काम ह्या पिट्युटरी ग्लँडच्या माध्यमातून होत असतं ओके मेलेलिन असेल हे हा महत्वाचा पॉईंट आहे मॅलेलिन मॅलॅलिन काय करत असतं की बाबा तुमचा जो काय कलर आहे त्वचेचा हा जो काय कलर आहे सपोज मी गोरा आहे काही लोक काळे असतात काही सावळी असतात काही एकदमच गोरी असतात मग त्यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं हे मेलेलिन नावाचं रंगद्रव्य करत असतं मग हे नाव बघा हे नाव संप्रेरकाच्या पेशी म्हणजे त्वचा पेशी होणाऱ्या परिणामांमुळे दिलेले आहे आणि म्हणूनच त्वचेच्या रंजनासाठी म्हणजे त्वचेच्या स्किन पिगमेंटेशन बघा स्किन पिगमेंटेशनसाठी आवश्यक असणारं हे जे काय संप्रेरक आहे ते देखील कुठून स्रवतं आहे पिट्युटरी ग्लँडमधूनच स्रवत असतं त्याच्यानंतर ऑक्झिटॉसिन तुम्हाला मी सांगितलं हे आय एम पी आहे बरं काही तर क्वेश्चन आय आयोगानं विचारलं आय एम पी आहे ऑक्झिटॉसिन संप्रेरक हे पण कुठून स्रवत आहे पिट्युटरी ग्लँडमधूनच हे बाहेर येत आहे ऑक्झिटॉसिन असेल मॅलेलिन असेल प्रजनन ग्रंथीच्या संदर्भात जे काय वेगवेगळे संप्रेरक असत ही त्या पिट्युटरी ग्लँडमधूनच बाहेर येत असतात मग आता हे ऑक्झिटॉसिन जे काय आहे ऑक्झिटॉसिन हे नैसर्गिकपणे तयार होणारे संप्रेरक असून ते मेंदूच्या अदुश्वेतकामध्ये निर्माण होते व पिट्युटरी ग्लँडच्या पार्श्वभागाद्वारे सरवले जाते बघा मेन म्हणजे ऑक्झिटॉसिन हे नैसर्गिकपणे तयार होणारे संप्रेरक आहे हे महत्वाचा मुद्दा आहे ऑक्झिटॉसिन कुठं तयार होतं पिट्युटरी ग्लँडमध्येच तयार होतं लक्षात ठेवायचं ऑक्झिटॉसिन हे पिट्युटरी ग्लँडमध्येच तयार होतं पण ते नैसर्गिक पद्धतीनं म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं तयार होणारं संप्रेरक आहे ऑक्झिटॉसिन हे नैसर्गिकपणे तयार होणारं संप्रेरक असून मेंदूच्या अदश्वेतच्या म्हणजे मेंदूच्या आतल्या भागामध्ये ते तयार होतं आणि पियू शके ग्रंथीच्या पार्श्वभागाद्वारे ते सरवलं जातं म्हणजे पिटर टेर बाकीचे जास्त लक्षात ठेवायचं नाही जेव्हा हे संप्रेरक सरवले जाते त्यावेळी प्रेम असेल समाधान असेल याची जाणीव होते त्यामुळे याला लव हॉर्मोन असं सुद्धा म्हणतात म्हणजे लव हॉर्मोन कोणाला म्हणतात की जे काय ऑक्झिटॉसिन संप्रेरक आहे हे लवच्या रिलेटेड आहे ना प्रेम असेल समाधान असेल म्हणून याला मग उद्या क्वेश्चन आयोग विचारलं जाऊ की खालीलपैकी कोणत्या ह्याला लव हार्मोन असं म्हणतात तर ऑक्झिटॉसिन संप्रेरक आहे ह्याला लव हार्मोन असं पण म्हणतात संप्रेरक प्रसुती दरम्यान गर्भाशयाच्या आकुंचनाचं का हे हे, हे, हे पण महत्वाचं आहे हे संप्रेरक प्रसुतीच्या दरम्यान गर्भाशयाच्या आकुंचनासाठी देखील जबाबदार असते बाकीच्या देखील पॉईंट ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहेत आपलं जे काय सामान्य विज्ञानचं लुसन पब्लिकेशनचं जे मराठीत आहे रविभूषण यांनी लिहिलेल्या त्याच्यामधून हा पॉईंट हा चार्ट घेतलेला आहे पेज नंबर अष्ट्याहत्तर आणि एकोणऐंशीवरून हा पॉईंट घेतलेला आहे म्हणजे उद्या जर तुम्हाला विचारलं की लव्ह हार्मोन कोणाला म्हणायचं तर ऑक्झिटॉक्सिन संप्रेरकाला लव्ह हार्मोन असं म्हणायचं मेलेलियन कशासाठी त्वचेरा रंगासाठी काम करतं सगळं हे ह्याच्यामधूनच आहे हे बाकीचे जे काय ह्याच्या प्रजननाच्या संदर्भात जे काय संप्रेरक आहेत ती पण कुठून पिट्युटरी ग्लँडमधूनच येतात म्हणजे जनग्रंथीविषयी जे काय संप्रेरक आहे पिट्युटरी ग्लँडमधूनच येतात आद आदिवृक्क ग्रंथी जी काय आहे कुठं आहे किडनीवरती आहे किडनीच्या बाहेरच्या बाजूला आहे त्यांना देखील कंट्रोल करण्याचं काम हे करत असते आउटू ग्रंथी ज्या काय आहेत गशामध्ये त्यांना देखील कंट्रोल करण्याचं काम कोण करत असते ही पिट्युटरी ग्लँड करत असते ह्या बाकीच्या ग्लँडला कंट्रोल करण्याचं काम ही पिट्युटरी ग्लँड करते म्हणूनच तिला काय म्हटलं जातं की तिला मास्टर ग्लँड असं म्हटलं जातं ओके okay, पुढचा क्वेश्चन एकोणपन्नास नंबरचा क्वेश्चन एकोणपन्नास नंबरचा क्वेश्चन हा देखील कॉमन सेन्सन क्वेश्चन सोडवण्यासारखा होता म्हणजे एकदम तुम्हाला उत्तर येईल अशातला काही पार्ट नव्हता पण बाबा सोडवण्याच्या ह्याच्यामधूनच ह्याचं उत्तर आलं असं झाडाच्या श्वासोत्सवाच्या क्रेबच्या चक्राद्वारे बघा झाडाच्या श्वासोच्छवाच्या क्रेपच्या चक्राद्वारे खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून फॉर्मिक ॲसिडचे रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये होते बघा कोणाचं रूपांतर कोणात आहे तर फॉर्मिक ॲसिडचं रूपांतर मॅलिक ॲसिडमध्ये होतं कुठ कधी होतं ज्यावेळेस झाडांचं जे काय क्रेप सायकल चालतं बघा झाडांचं प्राण्यांचं नव्हे झाडांच्या क्रेप सायकलच्या दरम्यान कधी श्वासोच्छवाच्या झाडांच्या सायकलच्या दरम्यान फॉर्मिक ऍसिडचं मॅलिक ऍसिड होतं ते कोणत्या प्रक्रियेद्वारे होतं असं विचारलेलं आहे मग डी कार्बोक्झिलेशन डीहायड्रोजनेशन डीहायड्रेशन आणि हायड्रेशन आता बघा हायड्रेशन म्हंटले हिथं डीहायड्रेशन म्हटले इथं डी आहे हिथं डी आहे हिथं पण डी आहे म्हणजे हा ऑप्शन येणार नाही आलो पंच्याहत्तर टक्क्यावरती पंच्याहत्तर टक्के उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस झाले ओके आता बघा डीहायड्रेशन म्हणजे काय रिमूवल ऑफ वॉटर ह्याला पण डीहायड्रेशन असं म्हणतात म्हणजे हा ही ऑप्शन येणार नाही मग इथं डिकार्बोक्झिलेशन की डिहायड्रोजेनेशन या दोघांमध्ये उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस होते ऑप्शन एक ऑप्शन एक की दोन याच्यामध्ये कन्फ्युजन झाल्यानंतर नेहमी दोन आणि तीनला घेऊन जायचं दोन आणि तीनला जास्तीत जास्त प्रेफरन्स देण्याचा प्र प्रयत्न करायचा कारण उत्तरं मॅक्सिमम तिथं असतात पण आपला त्या ठिकाणी पेपर सोडवत असताना तेवढा कंट्रोल आपला पेपरवरती पाहिजे त्या आणि त्या वेळेसच ह्या गोष्टी साध्य होतात बरं का म्हणजे ऑप्शन नंबर दोनला गोल करणार का ऑप्शन नंबर तीनला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पेपरचं टायमिंग झालेलंच कळत नाही एवढे त्याच्यामध्ये गुंग होऊन जातात म्हणजे पेपर त्यांना सुचू देत नाही पेपर तसं नाही झालं पाहिजे की पेपर सोडवत असताना आपला आपल्यावरती शंभर टक्के कंट्रोल राहिला पाहिजे मग आता बघा हायड्रेशन मी कसं काढलं की बाबा एकदम बारका वेळा बघा हिथं डी दिलंय इथं डी दिलंय इथं डी दिलंय आणि हिथं एकाच ठिकाणी हायड्रेशन म्हणताय शंभर टक्के उत्तर हिथं ठेवायचं नाही शंभर टक्के इथं उत्तर ठेवायचं नाही ऑप्शन गेला हिथं डिहायड्रेशन आहे डी आणि डीहायड्रोजनेशन डिहायड्रेशन म्हणजे आपण म्हणतो बघा मला डिहायड्रेशन झालं आहे ज्यावेळेस आपल्याला जुलाबुलट्या वगैरे असं होत असं डॉक्टर सांगतात तुम्हाला डिहायड्रेशन झाले बरं का तुम्ही साल्ट घ्या त्याच्यानंतर असलं एनर्झल घ्या लिंबू पाणी पिया म्हणजे काय तुमच्या शरीरातलं पाणी निघून गेलेलं असं हि तर क्रेप सायकल म्हणत आहे फॉर्मिक ऍसिडचं मॅलिक ऍसिडमध्ये रूपांतर झालं पाहिजे डिहायड्रेशनचा संबंध येईल का ऑप्शन गेला एकदम कॉमन सेन्स एकदम आपलं बेसिक नॉलेज वापरलं का नाही ऑप्शन इलिमिनेट करताना मी कुठला अभ्यासाचा पार्ट वापरला का नाही की डॉक्टर आपल्याला रेग्युलर सगळ्यांना तशा पद्धतीने उलट्या झाल्यानंतर डॉक्टर सांगत असतात की तुमच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण काय झालेलं आहे कमी झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त बाबा एनर्झल घ्या जास्तीत जास्त भरपूर पाणी प्या लिंबू पाणी प्या जेणेकरून पाण्याचा साठा तुमच्या शरीरामध्ये काय होईल कवर होईल मग एकदम बेसिक नॉलेज वापरून हा ऑप्शन मी इलिमिनेट केला आलो, 50 -50 वरती, 50 -50 वरती, आलो का नाही फिफ्टी फिफ्टीवरती फिफ्टी फिफ्टी आल्यावरती डी कार्बोक्झिलेशन की डीहायड्रोजनेशन हितहायड्रा म्हणत आहे हित हायड्रा म्हणते आहे हायड्रा म्हणत आहे याच्यावरून पण ऑप्शन नंबर दोन ह्याचं उत्तर आलं असतं अशा पद्धतीनं हा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाममध्ये एवढ्या पद्धतीने एवढ्या पार्क काव्यानं तेवढ्या त्या लेवलला डिसिजन घेता आला पाहिजे शंभर पेपर शंभर टक्के तुम्हाला मार्क देणारा असतो आणि साधारणतः एकशे दहा मार्काचे ते एकशे दहा एकशे बारा ते एकशे पंधरा मार्क्स प्रिलिम्स क्रॅक होण्यासाठी पाहिजे म्हणजे पाहिजे कारण तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा आहे तर मेन्सचा अभ्यास करण्यासाठी तेवढा वेळ पाहिजेल पुढं पन्नास नंबरचा क्वेश्चन हिऱ्यामध्ये हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हिरा हा कार्बन पासून बनलेला आपला सगळ्यांना माहिती हिरा कुठं सा कोळशाच्या खाणी सापडतो कोळसा कार्बनचा सा प्रूप आहे त्याच्यामुळं हिरा हिरा हे पण कार्बनचं अपरूप आहे दोन्ही अपरूप कार्बनचीच आहेत एवढं लक्षात ठेवायचं हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणु कार्बनच्या इतर अणूना टिंबटिंब रचनेने घेरलेला असतो अतिशय बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे ऑलरेडी ह्याच्यावरती आयोगानं पीवाय क्यू पी विचारला होता त्याच्यामुळे चुकायला नको होता सरळ रेषा असते का कार्बन मध्ये सरळ सरळ रेषा असते का कार्बन 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 असे जोडलेत का अह असं जोडलेले नसतात हिथे बघा ऑप्शन बघितल्यानंतर पण तुमच्या लगेच लक्षात येईल चतुस्पृष्टीय आणि चतुष कोणीय असे हो, दोन ऑप्शन दिलेत म्हणजे हे दोन ऑप्शन मला सिमिलॅरिटी वाटते ह्या दोन ऑप्शनमध्ये सारखेपणा मला वाटतो अष्टकोणीय हो कृती ऑप्शन गेला जर तुम्ही अभ्यास केला असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा सरळ सरळ अभ्यासाचा बाब भाग होता की बाबा हिऱ्यामध्ये टेट्राहायड्रल स्ट्रक्चर असतं कसलं टेट्राहायड्रल मग टेट्राहायड्रल स्ट्रक्चर आहे तर ते हिऱ्यामध्ये असतं एवढ्या एका पॉईंटवरून तुम्हाला उत्तर आलं असतं ह्याचं चतुष्पृष्टीय म्हणजे टेट्राहायड्रल स्ट्रक्चर हे हिऱ्यामध्ये असतं की जे कार्बनच्या त्या अणूंना जोडतं मग आता बघू आपण एक्सप्लेनेशनमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर दोन टेट्राहायड्रल असं राहील मग हिऱ्याची जी काय रचना आहे हिऱ्याची जी काय रचना आहे ही नियमितपणे चतुष्कोणीय असते म्हणजे चार ठिकाणी ते जोडलेलं असतं मग हिरा असेल ग्राफाईट असेल त्याच्यानंतर तो फ्ल्युरेन असेल फिलोरीन असेल फुटबॉलच्या ते ह्याच्यासारखा त्याचा आकार असतो बेसबॉलच्या बेसबॉलच्या सॉरी तर आ, तशा पद्धतीचे हे जे काय वेगवेगळे कार्बनचे अपरूपं आहेत हिरा असेल ग्राफाईट असेल कोळस आहे आसेल, आसेल, ही, ही क कार्बनचे काय आहेत अपरूपे आहेत स्फटिक स्थायीरूपे असून लाकूड दगड इत्यादी अस्फटिक स्थायीरूपे आहेत आपलं की सागर पब्लिकेशनचं जे काय सायन्सचं बुक सा आहे त्याच्यामध्ये हा क्वेश्चन कवर झालेला आहे ओके Okay. Uh, अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो uh, सायन्सचे हे काही अठरावे क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला घेतलं तुम्हाला जर आवडलं तर नक्की लाईक करा तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा की सगळ्या करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा धन्यवाद